मुख्यमंत्री व्हायला म्हणजे त्यांनी ऑफर दिली, आमच्या नेत्यांना एलिजिबल समजलं किंवा आमच्या संघटनेप्रती त्यांची भावना अतिशय प्रामाणिक आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवादच आहे. मुख्यमंत्री व्हायला किती संख्याबळ लागतं साहेब? 150 आसपास आमदार पाहिजे तुमचे. आज आमची बोंब आहे की आमचं एकही आमदार नाही, त्यांचाही नाही ना आमचाही नाही. त्यामुळं ते अनेक नेत्यांशी कॉन्टॅक्ट करत आहेत. त्यांचं मी बघितलं की गावातल्या शाखा प्रमुखापासून तर राज्य पातळीवरच्या सगळ्या नेत्यांशी ते कॉन्टॅक्ट करत आहेत. मी सांगितलं नाही पण मला पण त्यांचे कॉन्टॅक्ट निरोप येतातच ना. राजू शेट्टी साहेबांना पण त्यांनी असंच म्हटलं होतं, मला जे कळलं ते, की बा पक्षच विलीन करा तुम्ही. बर हां, म्हणजे त्यांचं कन्सेप्ट क्लिअर आहे, त्यांना राजकारण करायचंय. KCR यांनी आता राजू शेट्टींना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिलेली, एक संघटनेचा नेता म्हणून तुमच्या नेत्यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली, याकडे कसं बघता? त्यांनी ती नाकारली ऑफर, पण याकडे तुम्ही कसं बघता? मुख्यमंत्री व्हायला म्हणजे त्यांनी ऑफर दिली, आमच्या नेत्यांना एलिजिबल समजलं किंवा आमच्या संघटनेप्रती त्यांची भावना अतिशय प्रामाणिक आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवादच आहे. पण हे म्हणणं आणि प्रॅक्टिकल होणं यात खूप जमीन आसमानचा फरक. मुख्यमंत्री व्हायला किती संख्याबळ लागतं साहेब? 150 आसपास आमदार पाहिजे तुमचे. आज आमची बोंब आहे की आमचं एकही आमदार नाही, त्यांचाही नाही ना आमचाही नाही. KCR साहेबांचं काम चांगलं आहे, त्यांच्या कामाबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळं ते अनेक नेत्यांशी कॉन्टॅक्ट करत आहेत. त्यांचं मी बघितलं की गावातल्या शाखा प्रमुखापासून तर राज्य पातळीवरच्या सगळ्या नेत्यांशी ते कॉन्टॅक्ट करत आहेत. मी सांगितलं नाही पण मला पण त्यांचे कॉन्टॅक्ट निरोप येतातच ना, अगदी सुरुवातीपासून येतात, सगळ्यांनाच येतात त्यांचे फोन. पक्षप्रवेशाचे की कसे? नाही, त्यांचं धोरण ठरलेलं आहे की ज्याला यायचं त्यांनी डायरेक्ट पक्षात यावं, युती आघाडीचा त्यांच्याकडे विषय नाही. म्हणजे राजू शेट्टी साहेबांना पण त्यांनी असंच म्हटलं होतं, मला जे कळलं ते, की बा पक्षच विलीन करा तुम्ही. बर हां, म्हणजे त्यांचं कन्सेप्ट क्लिअर आहे, त्यांना राजकारण करायचंय आणि म्हणजे शेतकऱ्यांना घेऊन करायचंय, त्याच्यामुळे काही अडचण नाही. आणि त्यांनी जे काही तेलंगणामध्ये मॉडेल आणलं त्यातल्या अनेक गोष्टी चांगल्या आहेत. आज मला सांगा, त्यांच्या भागातल्या आत्महत्या थांबल्या, दुसऱ्या बाजूला पूर्ण वेळ ते वीज देत आहेत, पूर्ण वेळ सिंचनाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि अब की बार किसान सरकार, तर त्यांच्या भागात त्याला यश मिळालं चांगल्या पद्धतीनं. तर इकडे आता लोकांचा त्यांना पाठिंबा महाराष्ट्रामध्ये मिळतो. तेलंगणातल्या योजना ऐकून कौतुक करताय तुम्ही, तेलंगणातल्या योजनांचं? नाही, मला मी सगळ्या योजनांचं नाही करत, म्हणजे मला जे भावलं म्हणजे तिथं पूर्ण वेळ वीज मिळते याच्या बाबतीत तुमच्या मनात काही दुमत आहे का? तर मिळते, म्हणजे ही तर गोष्ट खोटी नाही आहे. मग महाराष्ट्र सरकार काय म्हणतं की त्यांचं फक्त मार्केटिंग आहे आणि तसं काही केलेलं नाही. पूर्ण वेळ वीज ते देतात हे खरं आहे, तुम्ही द्या. पूर्ण वेळ पाणी देत आहेत, फुकट पाणी देत आहेत, तुम्ही द्या. बेसिक गोष्टी करा ना तुम्ही. ते एकरी 10,000 रुपये देत आहेत, तुम्ही द्या. बेसिक गोष्टी तर करा, बाकीचं जाऊ द्या. आता काही लोकांचं काय म्हणणं, नाही नाही तिकडे पूर्वी 1,000 आत्महत्या व्हायच्या, आता त्या 70 तरी होत आहेत त्यांच्याकडे. अरे पण कमी तर झाल्या ना, तुमचे तर बोंब उठली पुरी, तुम्ही तर आत्महत्येचा आकडा वाढतच चाललाय तुमचा. म्हणजे मला असं वाटतं की आता त्यांनी केलं की तो शेतकरी तिकडे कांदा घेऊन गेला आणि मग त्याची निराशा झाली वगैरे वगैरे, त्या शेतकऱ्याच्या भावनाशी मी सहमत आहे. पण प्रश्न इथे येतो की इकडचा कांदा तेलंगणात न्यायची वेळच का आली, हा प्रश्न आहे. म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पण याचं वाकून वाकून चालणार नाही तसं. तर मला असं वाटतं की म्हणजे त्यांना काय त्यांचं भविष्यामध्ये घडेल मला माहित नाही, पण ते शेतकऱ्यांसाठी काम करतात, त्यांच्या कामाबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे.